महामारीच्या काळात अनेक महिलांच्या हाताला जॉब नाही, त्यामुळे बचत गटाचे हप्ते कुठून भरणार असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी पंढरपूरच्या शिवाजी चौकातून मनसेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला व आता पंढरपूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा आला आहे. पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे प्रचंड मोठा रेकॉर्ड ब्रेक असणारा असा हजारो महिलांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, सिद्धेश्वर गरड, सौ निकिता पवार, सौ रंजना इंगोले, महेश पवार, कृष्णा मासाळ, सागर घोडके, प्रताप भोसले व आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24.